सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज भरपूर अशी गर्मी होती आहे आणि त्यामुळे केस बरोबर बांधले थांबतीया आणि आज पाऊससुद्धा पडायला लागला इकडे पुण्यामध्ये. तर बघा एकदा पाऊस बघून घ्या. आधी सुरुवातीला जोरात पाऊस आहे, पाऊस आहे चांगलाच. आणि काल पण भरपूर पाऊस आला होता. चला म्हटलं आज तुम्हाला दाखवावं. तर वरती गाड्यांवरती जे काय म्हणतात ते कवर घातले तर ते पण उडून चालले सगळे. बघा सगळ्यात जोरात पाऊस आहे टिया. हो ना टिया, जोरात आला ना पाऊस. कसला जोरात पाऊस आलाय हे बघा. जोरात पाऊस आलाय. पळायले पळायले था दिसते ना मग ते म्हणून पळायले तांग. आमरीला नाही दिली म्हणते टी आहे बघा पाऊस एवढा कळतो का नाही काय म्हणणं पण लग जोरात पाऊस पडतो. गावाकडे पण एक 4-5 दिवस झालं भरपूर असा पाऊस होता आणि सांगितलं होतं की तिकडे पाऊस तर येणारच आहे म्हणून, पण इकडे वाटत नव्हतं. आणि इकडे पण आता म्हणजे इकडे म्हणजे पुण्यामध्ये पाऊस होतोय आणि खूप जोरात पाऊस होतोय. वरती नको चढू बाळा, वरती नको चढू टी आहे चढ. इकडे पण काल पण खूप जोरात पाऊस आला. तर काल प्रदीप पण येताना पावसामध्ये भरपूर भिजली होती. आता आजचं काय माहित नाही, आता बघूया. आता म्हणजे किती वाजले बघा, आता 5 वाजलेत. अजून असं रात्रीपर्यंत जर पाऊस राहिला तर ते मे बी भिजतीलच, कारण घरी येण्याचं त्यांचा टायमिंग. आणि पाऊस जर एक आला तर भिजणार अशी तर पॉसिबिलिटी आहे. मेन म्हणजे पाऊस तर येतोच येतोय. पहिली गोष्ट तर गर्मी होती, दुसरी गोष्ट पाऊस येतोय, आणि त्याच्यात तिसरी ॲडिशनल गोष्ट म्हणजे लाईट जाते. काल पण भरपूर वेळ लाईट गेली होती, कारण एवढा जोरात पाऊस होता. सगळं असं हवा वगैरे येत होती. मग बाहेर कसं होतं, हवा वगैरे आली की झाडे वगैरे अशी तशी हालतात आणि मग ती पडतात, वायर वगैरे असं काही ना काही इश्यू चालू असतात आणि मग त्यामुळे लाईट जाते. आणि आत्ताच बघा मी जस्ट बाल्कनीत आले आणि बाल्कनीत तुम्हाला पाऊस पण दाखवला, मी पण थोडा पाहिला. आणि आतमध्ये आले तर पाहते लाईट गेली. आता थोडीशी टी व्ही पाहावी म्हटलं होतं तर टी व्ही लावली होती आणि तेवढ्यात बघितलं तर काय लाईट गेली, फॅन पण बंद, त्यामुळे तर अजून गर्मी होती. आणि आता सध्या 5 वाजल्यात त्यामुळे थोडासा उजेड आहे. पण जर जास्त अजून अंधार झाला ना तर मग लाईट गेली तर खूप अंधार होतो घरामध्ये. ते उन्हाळ्यामध्ये तर नको वाटते, खूप गर्मी गर्मी पण होती आणि बाहेर पाऊस असल्यामुळे बाहेर पण जाऊ शकत नाही. पण हा मोठा एक इश्यू असतो उन्हाळ्यातल्या पावसाचा. बघूया आता अजून काय काय होणार आहे ते मी तुमच्यासोबत अपडेट शेअर करतच आहे. तुमच्याकडे आहे की नाही पाऊस ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर लाईट तर आलेली आहे आणि आता कधी किती वेळ राहील काय माहित नाही. थांब एक मिनिट, या मागे समोरून नाही दिसत ग, मागून दाखवायचं. हां तर चला ती आणि आता काय काय काढले ना तिची फर्स्ट ड्रॉइंग आहे टीयाची, एकदा बघून घ्या बघा अशी. हां आणि आता काय काय हे नंतर केलं हिनं परत गोल गोल, त्यामुळे हे स्किप करा, बाकीचं कन्सिडर करा. तर हे ड्रॉइंगमध्ये काय काढले टीया तू सांग ना आता. हां सगळा बू काढलाय म्हणे टी आहे. बू बू म्हणजे बुआ. आणि हे काय आहे बू मध्ये, हे काय सांग, हे काय आहे बूच, हे काय असं हात आहे आणि ते असं बू करते मी. हा आणि हे काय, हे 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 बुचे डोळे आणि हे दुसरं काय काय डोळे हिचे बू असते. आणि हे काय, हे काय, हे काय काढले नक. आणि हे तोंड. बघा हिने बुला नाक डोळे तोंड सगळं काढले. हे बघा धरतो असं पकड, मी दाखवते. हे बघा इथे टियानच काढले बरं सगळं जे काय आहे ते. एक मिनिट हात काढणं टिया. हे डोळे, हे नाक आणि हे तोंड आणि हे असा बू काढलाय. छान काढलाय, मस्त बू काढलाय, छान काढलाय, मस्त मस्त. आणि टियाची थोडीशी तब्येत खराब आहे. 2-3 दिवस झालं म्हणजे तसं तर पहिलं व्हायरल होतंच तिला सर्दी खोकला ताप, पण आता सर्दी तिला भरपूर जाम सर्दी झाली आहे. काल तर काय भिजली नाही पावसामध्ये तरी पण भरपूर अशी सर्दी झाली आहे. आता काय माहिती कशी हळूहळू कमी होईल, थोडंसं काहीतरी आता दुसरा आज काहीतरी आम्हाला उपाय करावा लागणार आहे सर्दीचा, तरच तिची सर्दी कमी होईल. बघूया आता करूया काहीतरी. Yeah.
बोलायचं नाही तसे फक्त. खूप रडत आहे. तिकडं जायचं म्हणून हे बघा, हे गेले तिकडं खाली. हा ना टिया, रडून लागते तसा. अगं आपल्याला जायचं नाहीये तर आम्हाला जायचं नाहीये, त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. तर ही टियाचं चालू आहे तिकडे चल म्हणून. चला आता जातोय आम्ही घरी. घरी आल्यानंतर पण थोडा वेळाने लगेच लाईट गेली. आणि तसं तर रामनवमी म्हणजे रामाची ही यात्रा आहे, तर ती लवकरच काढणार होते 7 पण पावसामुळे खूप लेट झाला. आणि 8:30 ते मग इथे आले, 1.5 तास चांगलाच लेट झाला. तर आता परत ते गेले आणि आता मग स्वयंपाकामध्ये मी आज जास्त काय नाही बनवलं, कारण लाईट भरपूर वेळ गेली. आणि आताच आली तर आत्ता वाजले आहेत 10, म्हणजे मग मी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. तर मग खिचडीच बनवली, म्हटलं आज चला ठीक आहे खिचडीच खाऊया, कारण असं पण पावसाचं वातावरण आणि थोडंसं हे आहे तर थोडंसं गरमागरम खिचडी छान वाटते. तर अशा प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ होता, तर जो तुम्ही तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि सगळ्यांनी खूप मोठ्या उत्साहामध्ये रामनवमी सेलिब्रेट केली असेल. तसं मला पण करायची होती, पण आम्हाला काही आता सध्या काही करायचं नाही आहे, त्यामुळे मी करत नाही आहे. तर चला, व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.